पॅरल कशी दोन वेगळीच कामं चालली. त्याची ती किक असते हा ऍक्टरसाठी ती किक आहे. मला तेव्हा खूप भारी वाटायचं की काय मी झोन शिफ्ट काय चाललेत आपले आत्ता. अस्वस्थता पण यायची, 4 तासात मी पोहोचत असतो मुंबईत काही कामाला, पण तो रिकामा दिवस मला मुंबईत नाही काढता येत. हे या शहरावरती मी ओझं झाल्यासारखं आहे. मी जिथे वाढलो, जिथे माझं घर आहे, तिथेच मी असावं. इथे मी फक्त कामापुरतं यावं असं माझं मत. इतकं वैविध्यपूर्ण तुझ्या आयुष्यात घडलंय, एकीकडे हमीद दाभोळकरांच्या प्रोजेक्टमध्ये काम करणं, एकीकडे देवाशपत सारखा एखाद्या तिथे देवाचाच रोल करणं, आणि दुसरीकडे मुळशी पॅटर्न करणं. आत्ता यश आल्यानंतर मागे वळून पाहताना आपण त्या सगळ्या गोष्टीकडे खूप क्षकिरण टाकत बघत असतो, पण त्यावेळेला एकाच वेळेला तीन टप्प्यांवर तीन प्रतलांवर जगलिंग करत राहणं कशा अर्थानं अभिनेता म्हणून हे आव्हानात्मक असतं, किंवा त्यातलं अंतर्गत द्वंद्व काय असतं? यश मिळाल्यानंतर तू म्हणलास यावर नंतर बोलू. अरे नाही, ग्लॅड इफ यू फील दॅट, पण माय टेक इज समथिंग एल्स ऑन इट, बट आय विल टेल यू अबाउट इट लेटर. तुझा प्रश्न भारी आहे, पण त्यामुळे मला ना काय मी गंमत वाटत आली की पॅरल कशी दोन वेगळीच कामं चालली. त्याची ती किक असते हा ऍक्टरसाठी, ती किक आहे की मी सकाळी दुपारीपर्यंत एक वेगळी मालिकेचं शूट केलंय, नंतर एका फिल्मचं पॅचवर्क याच्यात वेगळंच पात्र आहे पूर्णत, आणि काहीतरी दुसऱ्या दिवशी एक तिसरंच आणखीन नाटकाचा प्रयोग आहे, तर त्या पॅरलची एक वेगळी किक बसते. तसं झालं होतं ते 2018 गोष्ट आहे. मुळशी पॅटर्नचं शूटही चालू होतं, ज्यात मी शेतकरी टर्न्ड गुन्हेगार त्याच्या परिस्थितीमुळे असा होतो. पॅरलली अक्षरशः मी नाईट शिफ्ट डे शिफ्ट असं करायचो. देवाशप्पचं शूट चालू होतं, ज्यात मी श्रीकृष्ण होतो, आणि हमीद दलवाईंवरती दाभोळकरांनी आणि ज्योतिष मावशींनी केलेली, ज्योती सुभाषनी केलेली डॉक्युमेंटरी, त्यात मी हमीद भाईंचंच काम करत होतो, रोल करत होतो. तर हे फक्तच निराळी पात्र नाहीत, तरी निराळ्या विचारसरणी पण आहेत. आता मला त्याच्यात किक बसते. मला तेव्हा खूप भारी वाटायचं की काय मी झोन शिफ्ट काय चाललेत आपले आत्ता. अस्वस्थता पण यायची, पण फोकस नाही जायचा. उलट एक भाग जेव्हा पूर्ण निराळा असतो तेव्हा दुसरं चूज करणं सोपं जातं. एकच एक चालू असेल तर त्यात आपण खूप सिलेक्शन करत बसतो, मी कशी भाषा वापरली पाहिजे, कसं बॉडी लँग्वेज वगैरे वगैरे. इथे आहे ना, हे डिलीट कर, हे करायचंय, असं एक पॅरल मिळतो त्याला. एक ती खूप चांगली फेज होती, पण खूपच अजूनही असतं. आणि असं आत्ता पण मी एक खूप इंटरेस्टिंग फिल्म केली, मध्ये खूपच भारी फिल्म आहे ती, ते अजून पोस्ट प्रोडक्शन चालू आहे त्याचं. ते आणि धर्मवीर पॅरलली चालू आहे. धर्मवीर पार्ट 2 चं शूटिंग आहे, सगळ्याला एकदमच पॅरल आहे रे. 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय. म्हणजे हे काही काम असलं तरी त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. खरं मला आठवत ना, गेल्या वर्षी या सगळ्या धामधुमीत, कारण ठाण्यात जी मीटिंग होती त्याला आपण आय थिंक हॉटेलच्या बाहेर, आपण ऑर्किडच्या बाहेर तिकडे भेटलेलो, हाच काळ होता आय गेस. येस येस येस. या सगळ्यात हे आयुष्यात सतत हे दोलायमान अवस्था असते, अशा वेळेला पुण्यातून मुंबईत येणं, स्वतःचं एक नाव, करिअर, टेक्निकली बस्तान बसवण्यासाठीचा असणारा एक स्ट्रगल. म्हणजे टेक्निकली आम्ही म्हणतो की शिवाजी मंदिर ते प्लाझा हार्डली 3 मिनिटाचं अंतर आहे, पण क्रॉस करायला अनेक जन्म जावे लागतात. अर्थानं मुंबई पुणे आणि त्याचा यशाचा एक्सप्रेस वे, ह्याबद्दल तू काय सांगशील? मी मुंबईत शिफ्ट नाही झालेलो, त्यामुळेच मी विचारलं. अनलाईक मेनी अदर ऍक्टर फ्रेंड्स, ज्यांच्याबद्दल मला कौतुक वाटत की ते शिफ्ट झाले तिकडे कामासाठी आणि काम शोधण्यासाठी, यार मला माझ्या घरात राहावंसं वाटतं. जिथे आई वडील आहेत तिथे मला राहावंसं वाटतं एकतर, आणि कामासाठी मी आहेच की उपलब्ध. म्हणजे आज आपली मुलाखत आहे तर आलोय मी पुण्याहून मुंबईला. मला काही एका कॉलवरती मी निघत असतो आणि येत असतो, 4 तासात मी पोहोचत असतो मुंबईत काही कामाला, पण तो रिकामा दिवस मला मुंबईत नाही काढता येत. त्यामुळे कारण ते तिथे माझं घर नाही आहे, तिथे माझं नाटकाचे ग्रुप नाही आहे, तिथे माझं मित्रवर्तुळ कम आहे, खूप आहे आता, पण पुण्यातले जुने ते कम्फर्टेबल, तो सगळा जो कट्टा मुद्दा आहे तो नाहीये. रुपाली की वैशाली कट्टा? रुपाली वैशाली सुद्धा, किमया, वाडेश्वर, सगळं सगळं कट्ट्याला काही सुमार नाही आता.
पण असं सगळं आहे. मला जिथे घर आहे तिथे राहावं असं वाटतं. आणखी एक विचार त्यातला असाही आहे, तुझा प्रश्नाचं उत्तर नाही आहे हे मला ठाऊक आहे, पण मी 3 मालिकांसाठी वर्षावर्षभर मुंबईत राहिलो पण तेवढंच. मालिका संपल्याच्या दुसऱ्या दिवशी मी पुण्याला जातो असं आहे. आता त्यात एक मुद्दा असा आहे की आत्ता या शहराची जी अवस्था झाली आहे, आत्ता मी बघ ना, मी 12 इथे पोहोचणं अपेक्षित होतं, मी त्या हिशोबाने निघालो होतो, पण अनफॉर्च्युनेटली मला 12:30 वाजले पोहोचायला ट्रॅफिक आणि या सगळ्यामुळे. तर मला असं वाटतं की मी इथे रिकामं राहणं हे या शहरावरती मी ओझं झाल्यासारखं आहे. मी जिथे वाढलो, जिथे माझं घर आहे, तिथेच मी असावं, इथे मी फक्त कामापुरतं यावं असं माझं मत आहे. कारण मी त्या गर्दीत अजून एक गर्दी व्हायला जायचं, अजून एक फ्लॅट अडवण्याचं कारण मला काही वाटत नाही. हे एक मुंबई ते पुणे प्रवासातली माझी काय भूमिका आहे ती मी सांगितली. मात्र मी खूप कम्फर्टेबल झालो इकडे काम करायला, आणि ते खूप अवघड होतं हे नक्की. पहिल्यांदा मला खूप जड जायचं, मी असं अंडरडॉग असल्यासारखा राहायचो की ही माझी माणसं नाहीत, हे वेगळंच काहीतरी चाललंय, हे विश्वच वेगळं आहे, कदाचित एलिनेटेड फील कदाचित मला जमणारच नाही इथे काम करायला. पण ते आय विल पॅट माय ओन बॅक अप टू सम एक्सटेंट, की खूप घासत घासत कोपअप करत ते करावं. आणि नॉट ओनली मी, अनंत नट हे करत असतात, अनंत टेक्निशियन्स हे करत असतात, किती जर्नलिस्ट, किती सगळ्याच क्षेत्रात हे करत असतात. सो हे मुंबई हे वेगळी संस्कृती आता झाली, पूर्वीचा वास नाही आता मुंबईला, आता ते सगळ्या संस्कृतींचं मिश्रण आहे. आणि या ह्याच्यात रिक्षा थांबवल्यानंतर त्याशी कुठल्या भाषेत बोलायचं आहे आपल्याला कळत नाही, तो हिंदी मराठी आहे, त्याला दोन्ही कळत नाही काय आहे. कधी कधी तो म्हणतो, तो इंग्लिशमध्येही बोलतो आपल्याशी, व्हॉट एव्हर कॅन हॅपन. सो अशा शहरात अवघड होतं थोडंसं, पण आय एम व्हेरी कम्फर्टेबल नाऊ.